आज आपण बघणार आहोत की इमेजेस रिसाइज कसे करायचे आणि ते इंटरनेट साईट्सवरती जसे फेसबुक, पिकासा, फ्लिकरवरती शेअर कसं करायचे. तर आता माझ्याकडे हे या फोल्डरमध्ये खूप सारे इमेजेस आहेत, इमेजेस म्हणजे पिक्चर फाईल्स, आणि या सगळ्यांची साईज जी आहे ती 1600x1200 आहे. आपल्याला साईट्सवरती शेअर करण्याकरता जे इमेजेस लागतात त्यांची साईज साधारण 1024x768 असते. तर ही जी साईज आहे ही साईज जरा जास्त होते आणि त्यामुळे इमेजची साईज पण जरा वाढते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल इथे इमेजची किंवा फाईल साईज आहे 1.1 MB. तर हे इंटरनेटवरती शेअर करायला खूप प्रॉब्लेम होतो असे मोठाले इमेजेस. तर म्हणून यांना लहान करण्याकरता मी इथे लिनक्स मिंट इलेव्हनमध्ये एक ऑप्शन आहे. हे इमेजेस मी जीथम इमेज व्ह्यूअर नावाच्या व्ह्यूअरमध्ये उघडणार आहे. आणि या ठिकाणी मी ते सगळे सिलेक्ट करून त्यांना इथे रिसाईज इमेजेस म्हणून एक ऑप्शन आहे ते क्लिक करून एक 1024x768 साईज चूज करणार आहे आणि एक्झिक्यूट असं म्हटलं. त्याच्यामध्ये मला काही व्हिडिओ फाईल्स काढून टाकाव्या लागतील आणि मी आता रिसाईज म्हटलं. की ओव्हरराईट ऑल फाईल्स असं म्हटलं की जुन्या फाईल्स सगळ्या ओव्हरराईट होतील. हे सगळे रिसाईज झालेले इमेजेसच्या साईजेस तुम्ही बघा. आधी 1.1 MB होती, आता ती जवळपास 163 KB झालेली आहे. तर आता आपण ह्या फाईल्स शेअर करू इंटरनेटवरती एखाद्या साईटवर. सो इथे शेअर नावाचं एक बटन असतं, तर यामध्ये मी हे सगळे सिलेक्ट करून मी शेअर विथ से फेसबुक, फ्लिकर किंवा पिकासा. तर मी पिकासामध्ये ऑलरेडी माझा युजर आय डी आणि पासवर्ड कॉन्फिगर केलेला आहे. तर त्यामध्ये मी एक नवीन फोल्डर क्रिएट करतो. व्हिजिबिलिटी मी प्रायव्हेट चूज करतो, म्हणजे फक्त हे हा अल्बम मलाच दिसेल. ओके म्हटल्यानंतर तो अल्बम मला इथे दिसेल परत एकदा आणि मी अपलोड असं क्लिक केल्यानंतर हे सगळे फोटो अपलोड व्हायला सुरुवात होते. तर पहिलाच फोटो अपलोड होणं चालू आहे. हळूहळू एक एक फोटो अपलोड होत जातो आणि पिकासामधल्या आपल्या अल्बम जो आपण आत्ता तयार केला त्याच्यामध्ये हे सगळे फोटो अपलोड होतील.